नमस्कार, मी कविता। गावरान स्वाद रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी अंडा मसाला दाखवणार आहे, हा सुका अंडा मसाला दाखवणार आहे। त्यासाठी मी 3 अंडे उकडून असे त्याच्यामधून काप करून घेतलेले आहेत। एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। इथे 1 चमचा मी कांदा लसूण मसाला आहे हा तो घेतलेला आहे। इथे 1 चमचा म्हणजे अर्धा चमचा आहे बिर्याणी मसाला आहे, लाल तिखट आहे। आणि हिरवं वाटण करण्यासाठी इथं मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, हिरवी मिरची 2-3 घेतलेल्या आहेत, खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे, आलं घेतलेलं आहे आणि कोथिंबीर। तर प्रथम आपण हिरवं पेस्ट तयार करून घेऊयात। प्रथम आपण अंडा फ्राय करूयात, म्हणजे थोडीशा तेलामध्ये अंडे आपल्याला परतून घ्यायचे आहेत। तर त्यासाठी मी कढई तापायला ठेवली आहे, त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे। तेल गरम झालं आहे, त्यामध्ये थोडंसं आपल्याला लसूण कांदा लसूण मसाला टाकायचा आहे आणि थोडीशी लाल चटणी घालायची आहे त्यामध्ये। आणि किंचित असं मीठ घालायचं आहे, थोडंसं घालायचं आहे आपण। आता यामध्ये 1-1 करत अंडे टाकायचे आहे। सगळे अंडे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। त्याचे अंडा फ्राय करताना आपल्याला गॅस हा कमीच ठेवायचा आहे। अंडे फ्राय करत असताना आपल्याला सतत त्याला अर्ध्या त्याच्यात हलवत राहायचं आहे, कारण ते खालून असे करकू नये आणि कढईला पण चिटकू नये। आपले अंडे छान असे फ्राय झालेले आहेत, आता आपण ते प्लेटमध्ये काढून घेऊया। याच तेलामध्ये मी आणखी थोडंसं तेल घालत आहे। आता यामध्ये आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। तेल थोडंसं आणखी गरम झालेलं नाही आहे, थोडं गरम होऊ द्या। तेल गरम झालं आहे, त्यामध्ये कांदा परतून घेऊया। कांदा असा गुलाबी कलर येईपर्यंत असा छान असा परतून घ्यायचा आहे, तो कच्चा नाही राहिला पाहिजे। तो खाताना जाता खाली कचकच असा लागतो। कांदा छान परतला गेला आहे, आता त्यामध्ये आपण टोमॅटो टाकायचं आहे। टमॅटोची आपण प्युरी किंवा असं मिक्सरमधून बारीक वाटलेले नाही आहे आणि किसूनही घेतलेले नाही आहे, त्यामुळं आपल्याला हे टमाटे एकदम असे बारीक असे शिजू द्यायचे आहेत तेलामध्ये, एकदम बारीक असे शिजू द्यायचे आहेत। आता आपण जे हिरवं वाटण केलं होतं ते घालायचं आहे। मी वाटताना थोडं पाणी घातलं होतं याच्यामध्ये। छान असं पकवून घ्यायचं आहे।
टोमॅटो पूर्ण मसाल्यामध्ये मिक्स झाला पाहिजे. या प्रकारे आपल्याला शिजून घ्यायचा आहे टोमॅटो. आता यामध्येच आपण शिल्लक राहिलेला कांदा लसूण मसाला आणि बिर्याणी मसाला आहे अर्धा चमचा तोट घालायचा आहे आणि थोडीशी लाल चटणी घालायची आहे. यामध्ये थोडीशी हळद मसाला छान असा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही पाहू शकता बाजूने तेल सुटत आहे आणि एकदम कोरडा मसाला दिसत आहे त्यामुळे आपण यामध्ये थोडंसं पाणी घालूया. हे आपण जे हिरवं वाटण वाटलं होतं त्याचं पाणी आहे, थोडंसं घालायचं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ, त्यात आपण छान असं तेल सुटेपर्यंत शिजू घेऊया. आपला मसाला छान शिजला आहे त्यावर तेलही छान सुटलेलं आहे. आता त्यावर आपण असे अंडे ठेवूया. हे चमच्याने असं आपल्याला त्यावर मसाला लावायचा आहे. इकडचा मसाला छान असा लागला गेला पाहिजे. सगळीकडे सगळ्या अंड्यांना मसाला लावून घेतला पाहिजे तुम्ही. आता या अंड्यांना आपण एक वाफण आणून घेऊयात. त्याला छान असे एक वाफ आणलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहे अंडा मसाला, खाण्यासाठी तयार आहे. आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊयात. आपला अंडा मसाला तयार आहे. आपण हा अंडा मसाला ग्रेव्हीमध्येही बनवू शकतो आणि सुकाही बनवू शकतो. तर ह्याची आपण ग्रेव्ही तयार करू शकतो. तर तुम्ही नक्की करून पहा व कसं झालं आहे ते मला कमेंटद्वारे कळवा. व माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा.